आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीला हरिपूर संगमापेक्षा मजरेवाडीतूनच पाणी द्या. कुरुंदवाडच्या छत्रपती ग्रुपचा जन आंदोलन छेडण्याचा इशारा. इचलकरंजीला हरिपूर संगमापेक्षा मजरेवाडीतूनच पाणी द्या, अन्यथा कुरुंदवाडच्या छत्रपती ग्रुपच्या वतीने जन आंदोलन छेडणार असल्याची माहिती छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. वारणा अमृत योजनेवरून आमदार उल्हासदादा पाटील आणि सुरेश हळवणकर यांनी मतपेटीचे राजकारण केल्याचा आरोप करीत मुंबई बैठकीतील निर्णय मान्य नाही अशी भूमिका स्पष्ट केली. प्रदूषित पट्ट्यातील 32 गावांना सोबत घेऊन साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशाराही पाटील यांनी दिला. आमदार उल्हासदादा पाटील आणि सुरेश हळवणकर यांच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त करत त्यांनी निर्णयावर आक्षेप घेतला. मुंबईतील बैठकीत ठराविक लोकांनाच प्रवेश दिला. वारणा बचाव कृती समितीलाही शासनाने विश्वासात घेतलं नाही असा आरोप पाटील यांनी केला. ते म्हणाले, बैठकीत हरिपूर संगम ते मजरेवाडीपर्यंत योग्य ठिकाणी उपसा करण्यात येईल असा निर्णय झाल्याचे सांगत असले तरी हरिपूर संगमानजीकच उपसा करण्याचा डाव आहे आणि तो सर्वांच्या लक्षात आला आहे. हे कदापि यशस्वी होऊ देणार नाही. एकदा थेट वारणेचं पाणी मिळालं की आपोआपच पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न बाजूला पडणार आहे. वारणेचं पाणी पंचगंगेत मिसळत असल्याने प्रदूषणाची तीव्रता कमी होते, त्यामुळे मजरेवाडीतून पाणी उपसा केल्यास नेते मंडळींना पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी निधी उपलब्ध करता येईल असे प्रमोद पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी सुशील कांबळे, रोहित मलमे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे. थेट छत्रपती ग्रुपचा आहे. तुम्ही ठामपणे निर्णय घ्यावा की मजरेवाडीतूनच इचलकरंजीला पाणी न्यावं. त्याच्यामध्ये ह्यांच्या धोरणातून लक्षात येतं की यांना संगमातून पाणी न्यायचं आहे, याचाच अर्थ पंचगंगा शुद्ध होऊ शकत नाही म्हणून यांना संगमातून पाणी न्यायचं आहे. संगमातून पाणी कुठल्याही परिस्थितीत मिळणार नाही. त्याच्यामध्ये वारणाकाठच्या आणि पंचगंगाकाठच्या जनतेची जी नुकसान व्हायला लागलंय शरीराचं किंवा पिकांचं, ते तसंच कायम राहील आणि पंचगंगा शुद्ध होणार नाही. आणि ह्यांनी जर मोठ्या प्रमाणात उपसा मजरेवाडीतून केला तर 100% पंचगंगा शुद्ध करूनच हे उपसा करतील. त्यामुळे या गोष्टीला पूर्णपणे छत्रपती ग्रुपचा विरोध आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या काळात कितीही मोठं जन आंदोलन छेडावं लागलं तर छत्रपती ग्रुप त्याच्यामध्ये छेडणार. आणि या 32 ते 34 गावामध्ये वारणा, आपलं कृष्णा वारणा असेल किंवा पंचगंगा असेल, या गावच्या या काठच्या गावांमध्ये आम्ही साखळी उपोषण परत चालू करतोय.